सर्वप्रथम मी क्रांतीचे महासूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या चरणी विनम्र आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो। आज खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय राज्यपाल देखील या ठिकाणी व्यक्त होणार आहेत, पण यानिमित्ताने एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी तिचा उल्लेख केला पाहिजे की आज भारत अतिशय वेगाने प्रगती करतोय। आम्ही जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो, लवकरच जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था भारत होणार आहे। याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला जातं। या संविधानाने या देशामध्ये एक अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेने मुठभर लोकांना न्याय द्यायच्याऐवजी सकल बहुजनांना न्याय देण्याची व्यवस्था उभी केली, आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं देशाच्या मुख्यधारेमध्ये समाजातले सर्व लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आले, आणि म्हणूनच आज ही प्रगती या ठिकाणी आपण बघतो आहोत।